नमस्कार। 6 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। आज 6 नोव्हेंबर शुक्रवारी यावल तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, रुग्णसंख्या 1412। केळी विमा निकषमध्ये बदल करण्याकरिता 9 नोव्हेंबरला भाजपचे जिल्ह्यात आंदोलन। लक्ष्मी चित्रपटावर बंदी आणावी, हिंदू जनजागृती समितीतर्फे यावल तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी। यावलचे नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्या अपात्रतेला स्थगिती, 9 महिन्यानंतर पुन्हा आले पदावर। यावल महाविद्यालयात विद्यार्थी विकास उपक्रमाचं आयोजन। यावल शहरातील आझाद नगर भागात नगरपालिकेच्या वतीने नदीच्या काठी संरक्षण भिंतीचे काम सुरू। जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांचे शाळाबाहेरची शाळा संदर्भात विद्यार्थी व पालकांना आवाहन। दोडे गुजर समाजातील पहिला ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा, तेव्हा मेळाव्यात सहभागाचे डॉक्टर राधेश्याम चौधरी यांचे आवाहन। अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्ग यावल ते किनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणावर झाला खराब, रस्त्याची झाली चाळण। तर फैजपूर येथील एकलव्य आदिवासी भिल्ल समाजाच्या उच्चाटनसाठी समाज बांधवांचे आमदार श्री दादा चौधरी यांना निवेदन। युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5-50% भव्य सूट, फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस। यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे। तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या। आता सारं काही बजेटमध्ये। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज शुक्रवारी 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। 1 रुग्ण यावल शहरातील तर 2 रुग्ण 1 ग्रामीण भागातील आहे। तेव्हा आता यावल तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढून 1412 झाली आहे। जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार आज 6 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळपर्यंत यावल शहरात व तालुक्यात असे 2 रुग्ण आढळले। यामध्ये यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर या शाळा परिसरातील रहिवासी एक 35 वर्षीय महिला जी गेल्या आठवड्याभरापासून साकळी येथे आहे ती कोरोनाबाधित आढळली, तर कोळवत गावात एक 22 वर्षाचा तरुण याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले। तेव्हा या 2 रुग्णांच्या वाढनंतर यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 1412 झाली आहे। आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये 150 रुग्ण यावल शहरातील, 180 रुग्ण फैजपूर शहरातील, तर ग्रामीण भागातील 1082 रुग्ण असे आजपर्यंत यावल तालुक्यात 1412 कोरोनाचे रुग्ण आढळले। यापैकी तब्बल 1325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहे, तर उपचारादरम्यान 65 जणांचा मृत्यू झाला आहे। आज रोजी केवळ 22 ॲक्टिव्ह रुग्ण कोरोनाचे तालुक्यात आहेत, ज्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे। SMB मार्ट स्वस्त आणि मस्त संसार उपयोगी संपूर्ण साहित्यासाठी एकमेव ठिकाण। विविध वस्तूवर 5-50% आकर्षक सूट, एक वेळा अवश्य भेट द्या। पत्ता आहे फेसपूर रोड पेट्रोल पंपाजवळ यावल। येथील बाजार समितीच्या सभागृहामध्ये भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी शुक्रवारी भाजपा पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती। यात केळी पीक विम्याच्या निकषात राज्य सरकारने केलेला बदल रद्द करीत पुन्हा पूर्वीचे निकष ठेवावे या मागणीकरिता 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपाकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी सांगितले की केळी विम्याचे निकष हे राज्य सरकारने बदलले पाहिजे होते, कारण पूर्वीच्या भाजप सरकारकडून देखील अशा पद्धतीने केळी निकषमध्ये बदल करण्यात आला होता, मात्र राज्य सरकार केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहे असं त्यांनी सांगितलं। या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटूभाऊ पाटील, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, माजी सभापती सुरेश धनके, कृषीभूषण नारायणबापू चौधरी, मसाखाचे चेअरमन शरददादा महाजन, नरेंद्र नारखेळे, उमेश पाटील, प्रमोद नेमाळे, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे,
विलास चौधरी, उज्जैन सिंह राजपूत, तालुकाध्यक्ष उमेश फेगड़े, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गळे, गोपाल सिंह पाटील, युवा मोर्चाचे सागर कोळी, ज्ञानेश्वर महाजन, व्यंकटेश बारी, रितेश बारी, भूषण फेगड़े सह किसान सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये आगामी 9 नोव्हेंबर रोजी कशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर केळी पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी मोर्चा काढला जाईल याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली। जूनला मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना पण कृषी मंत्र्यांना पण मी पत्र दिलं की साहेब हे नॉर्म जे काही ठरवलेले आहे ते बरोबर नाहीये, याच्यावर परत विचार करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करा की प्रॅक्टिकली इथे सिच्युएशन काय। आज अधिकारी जर एसी रूम मध्ये बसून हे निकष ठरवत असेल तर हे सरकार काही कामाचं नाही किंवा सरकारांना बोलायचा अधिकारही नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। तिथे शेतकऱ्यांना त्या कमिटीमध्ये घेणं हे गरजेचं होतं पण शेतकऱ्यांना कमिटीमध्ये घेतलं नाही। आज हे केंद्र सरकारवर बोट उचलत आहे। जेव्हा तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही टेंडरमध्ये स्वतःहून लिहिता की 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत हे विमा काढायची मुदत आहे आणि तुम्ही प्रस्ताव ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबरच्या अखेरमध्ये केंद्र सरकारकडे पाठवतात की याचे टेंडर काढायचे आम्हाला परत परमिशन द्या, मग केंद्र सरकार तर हे विचारणारच ना की 1 ऑक्टोबर पासून जर तुम्हाला विमाची मुदत सुरू होते तर तुम्ही सप्टेंबरच्या अखेरला का हे प्रस्ताव पाठवला। जर शेतकऱ्यांना अडचण होती तर मग जून मध्येच तुमच्याकडे सगळं पत्र व्यवहार झालेला होता तर जून मध्ये तुम्ही राज्य सरकारने प्रस्ताव का नाही पाठवला? हा प्रश्न विचारायचा अधिकार तर केंद्र सरकारला आहेच ना। आणि हे निकष बदलायची एवढी घाई का केली तुम्ही? हे निकष बदलवताना तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? या संदर्भामध्ये कोणतंही स्टेटमेंट अजूनपर्यंत राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवलेलं नाहीये। यांनी फक्त एक पत्र पाठवून दिलेलं आहे की शेतकऱ्यांचे असे असे प्रस्ताव आलेले आहेत आणि हे टेंडर आम्हाला परत निविदा काढायचे अधिकार द्या, पण जे काही विषय केंद्र सरकारने राज्य सरकारला जे काही विषय विचारलेले आहे की तुम्ही नॉर्म्स हे बदलले का, बदलले तर त्याची आम्हाला कारणं द्या। मागच्या 10 वर्षामधली ह्या जिल्ह्यातली परिस्थिती काय होती त्याचे आम्हाला तुम्ही पुरावे द्या। कमिटीमध्ये शेतकऱ्यांना का नाही बोलवलं गेलं त्याचं आम्हाला सांगा। याचं उत्तर एकही राज्य सरकारकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे आता काही थतुरमातुर उत्तर द्यायचं, शेतकऱ्यांना आपण चुकीचं मार्गदर्शन करायचं म्हणून आता ते केंद्र सरकारवर लोटलं जातं की केंद्राने आम्हाला मंजुरी नाही दिली। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी, आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। लक्ष्मी हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे। यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते, मात्र जोरदार विरोधानंतर या चित्रपटाचे नाव केवळ लक्ष्मी असे करण्यात आले आहे। मात्र हा चित्रपट लव जेहादला चालना देणारा असून हिंदू धर्मीयांच्या भावनांना दुखवणारा आहे, म्हणून या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीकडून शुक्रवारी तहसील कार्यालयात देण्यात आले। शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार RK पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या नावामुळे श्री लक्ष्मीचे विडंबन होत आहे। अनेक तक्रारी केल्यानंतर या चित्रपटाच्या नावातून बॉम्ब हा शब्द काढून टाकला व केवळ लक्ष्मी हे नाव दिले। मात्र एकूणच या चित्रपटामध्ये लक्ष्मीदेवी किंवा देवी देवतांची महती सांगितली नाही आहे। चित्रपटाचे अधिकृत ट्रेलरवरून सदर चित्रपट हा लव जेहादला प्रोत्साहन देणारा दिसून येत आहे, त्यामुळे देशात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। एकूणच हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवणारा हा चित्रपट असून या चित्रपटावर लवकरात लवकर बंदी आणावी असे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने समितीचे चेतन भोईटे, हिंदू समाज पार्टीचे राहुल कोळी,
कुलदीप राजपूत, कैलास पाटील, निलेश माळी आदींनी दिले आहे। नमस्कार, यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे जुलै महिन्यापासून मोफत ऑनलाइन शिक्षण शिकवले जात आहे। यात शिक्षक प्रत्येक पॉइंट हा विस्तारित शिकवत आहे की ज्यात मुलांना जर ए शिकवायचा असेल तर तो कसा काढतात, किती लाईनवर काढावा लागतो, तसेच सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बोर्डवरती वेगवेगळे कलरफुल चित्र काढून हे शिकवले जात आहे की त्यामुळे मुले ह्या व्हिडिओकडे आकर्षित होतात। त्याचप्रमाणे मागील आठवड्यात फर्स्ट युनिट टेस्टसुद्धा घेण्यात आली। विशेष म्हणजे ह्या टेस्टच्या प्रश्नपत्रिका मुलांना घरपोच देण्यात आल्या आणि मुलांनी त्या खूप छानसुद्धा सोडवल्या। तसेच ह्या उत्तरपत्रिका पालकांनी टप्प्याटप्प्याने आणून दिल्या। त्याचप्रमाणे पालकांनी सुद्धा ह्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला। तसेच ज्या पालकांना मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल येथे ॲडमिशन घेऊन मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मॉडर्न इंग्लिश स्कूल पूर्णवाद नगर फेसपूर रोड यावर येथे संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 8669064726 8329567960 9766077578। थँक्यू। येथील नगरसेवक शेख असलम शेख नवी यांच्या अपात्रतेस नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे। अपात्रते प्रकरणी जोवर अपिलाची सुनावणी होत नाही तोवर ते पुन्हा पदावर कायम राहतील असा आदेश त्यांनी शुक्रवारी काढला। तब्बल 9 महिन्यांनी शेख हे पुन्हा नगरसेवक पदावर विराजमान झाले आहे। माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांनी काँग्रेसचे नगरसेवक शेख असलम शेख नवी यांच्याविरुद्ध दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। त्यात त्यांनी म्हटलं होते की शेख यांच्या पत्नी शहिस्ता परवीन यांच्या नावे गट क्रमांक 753 मधील प्लॉट क्रमांक 58 आहे। ते क्षेत्र 156.9 चौरस मीटर इतके आहे। तेव्हा या प्लॉटमध्ये 69 मीटर बांधकाम करण्याची परवानगी एप्रिल 2016 नगरपालिकेतून देण्यात आली होती। मात्र पतीच्या नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून त्यांनी 145 चौरस मीटरचं बांधकाम केले आहे। तेव्हा पदाचा दुरुपयोग करून नकाशापेक्षा जास्तचे बांधकाम केले म्हणून शेख यांच्यावर नगरपालिका कायदा कलम 44(1)(ई) अन्वये अपात्र करण्यात यावे अशी तक्रार देशपांडे यांनी केली होती। तेव्हा या तक्रारीवर निकाल देताना 28 जानेवारी 2020 रोजी शेख असलम शेख नवी यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं। या प्रकरणी शेख यांनी निकालाच्या विरोधात नगरविकास मंत्रालयात अपील दाखल केले होते। तेव्हा शुक्रवारी सदरील अपील मंजूर करण्यात आले व पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शेख यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाचे कक्ष अधीक्षक प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे। तेव्हा तब्बल 9 महिन्यानंतर शेख हे पुन्हा पदावर विराजमान झाले असून निकालाची प्रत मिळताच सत्ताधारी गटाचे गटनेता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, नगराध्यक्षांचे पती मुबारक तळवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक समीर मोमीन, गणेश महाजन, राजेंद्र फालक सह आदींनी शेख यांचे स्वागत केले आहे। नमस्कार, यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत। या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही। त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे। जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे। आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे। तसेच शाळेचे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात। संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत। या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे। धन्यवाद। येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यालय व मुंबई स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ते 10 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थी विकास उपक्रमाचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं होतं। सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इन्व्हेस्टर शहनाज शेख या उपस्थित होत्या। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपप्राचार्य प्राध्यापक MD खैनार यांनी या संपूर्ण शेअर मार्केटविषयी माहिती दिली, तर
प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांनी विद्यार्थी विकास कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी कॅपिटल मार्केट व कर्ज प्रणालीवर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी शहनाज शेख यांनी मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या कार्यप्रणालीसंदर्भात अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. प्रथम सत्रात मुजबीर शेख यांनी स्टॉक मार्केट कार्यप्रणालीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, शेअरबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एच जी भंगाडे यांनी, तर शेवटी आभार डॉक्टर सुधीर कापडे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील, प्राध्यापक संजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तर या उपक्रमाला यशस्वी करण्याच्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक एस आर गायकवाड, प्राध्यापक मनोज पाटील, प्राध्यापक आर डी पवार, डॉक्टर पी व्ही पावरा व शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मिस्टर एम डी खन्ना, मिस्टर ए पी पाटील, वाइस प्रिंसिपल संजय पाटील सर, ऑल माय कलीग्स एंड ऑल पार्टिसिपेंट्स, हियर वी आर गैदर्ड ऑन द वर्चुअल प्लेटफॉर्म. इट इज द नीड ऑफ द आवर टू स्विच आवर एजुकेशन सिस्टम फ्रॉम क्लासरूम कन्वेंशनल क्लासरूम सिस्टम टू द online system, pharmacological system. We have to shift here from chalk and talk system to the click and talk system. We have organized here this seminar, a webinar, in collaboration with the Bombay Stock Exchange. शहरातील आझाद नगर भागात नगरपालिकेच्या वतीने नदीकाठी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांकडून 2016 पासून सातत्याने संरक्षण भिंत बांधली जावी अशी मागणी केली जात होती. तेव्हा नागरिकांच्या या मागणीला यश आले असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामाला सुरुवात झाल्यामुळे नगरपालिकेचे ते आभार व्यक्त करीत आहे. शहरात हडकई नदीच्या काठी आझाद नगर आहे. या नगरात पुराच्या पाण्याचा सतत धोका रहिवाशांना असायचा. तेव्हा या भागातील काही नागरिकांनी मिळून 2016 पासून सतत नगरपालिकेत निवेदनं देऊन या नगराच्या शेजारी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली जात होती. तेव्हा त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता नुकतेच नगरपालिकेकडून या ठिकाणी संरक्षण भिंतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. सतत या कामासाठी पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद शफी, शेख सफी मंसुरी, शेख अजहर सह आदींनी आनंद व्यक्त केला आहे व नगरपालिकेचे आभार व्यक्त केले आहे. अस्सलाम वालेकुम, मैं मोहम्मद शफी शेख, बाबा नगर. हम नगरपालिका का शुक्रिया अदा करते कि उन्होंने आज़ाद नगर के गरीबों के लिए कुछ भी तो यहाँ पे काम करके दिए. हमने 2014 में प्रभाग नंबर 2 के अंदर आज़ाद नगर भाग में संरक्षण भीत बनने के लिए एक निवेदन दिए थे और उसका पाठ पुरावा हम हमेशा करते रहे और इस संरक्षण भीत के लिए बार बार लड़ते रहे. हमारे साथ बढ़ चढ़ कर हिस्सा लेने वाले स्वर्गीय सीताराम जी पारदे, जो हमारे बीच में नहीं है, इन्होंने इसमें हमको बहुत साथ दिया. तब जाके प्रभाग नंबर 2 के अंदर आधा भीत का काम पहले हुआ और बचा हुआ आधा काम जब शुरू होने जा रहा है. इसमें आज़ाद नगर के सभी लोगों का पूरा योगदान रहा. हमेशा आज़ाद नगर ने इसमें हमको पूरी तरह सपोर्ट करा और हम आगे चलते रहे. अगर लोगों का सपोर्ट रहा तो इंशाल्लाह हम फिर भी आगे चलते रहेंगे और बचे हुए कामों को इसी तरह अंजाम देने की कोशिश करेंगे. इसमें कोई भी नगर सेवक का स्प्रे लेने का कोई मतलब नहीं आया. नगर पालिका में सोता आज़ाद नगर के लोग और हम सोता जाके इसके लिए लड़ते रहे. उसमें नगर सेवकों ने हमको कोई सपोर्ट किया, ना साथ दिया, ना ही कोई हैंडलिंग किए. 2014 से आज तक हम इसके लिए लड़ते रहे हैं और इंशाअल्लाह गरीबों के लिए लड़ना ही हमारे जीवन का मकसद है.
आगे भी लड़ते रहेंगे। जय हिंद जय हिंद जय हिंद। हुसैन दादा को जो पहले बोले थे हमारे सफी भाई कार्यकर्ता तो है नहीं, पर फिर भी अल्लाह करम से ये कुछ ना कुछ गरीबों का करते। आदिवासी लोग जैसा जो भी बैग बांटा है और जो भी कुछ दवा खाने का काम हुआ जैसा भाई जिधर भी ले जाना का बुला रखा दुकान छोड़कर अपना काम करते। अभी ये दीवार का काम अभी उन्होंने उठाया 2014 से बंद था अभी चालू हुआ तो अभी एक ऐसा है जो भी काम बोले इनको वो करते रहते। अल्लाह करम से ऐसा कुछ टेंशन नहीं है, मेंबरों की जरूरत नहीं पड़ती हमको। जिल्हा परिषदेकडून आता विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे अध्यापनाचे धडे गिरवले जाणार आहेत व त्याकरिता जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी शाळेबाहेरची शाळा या रेडिओ कार्यक्रमासंदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे तेव्हा काय म्हणतायत सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील हे आपण ऐकूया। शाळाबाहेरची शाळा या उपक्रमासंदर्भात जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण क्रीडा आणि आरोग्य समितीचे सभापती श्री रवींद्र पाटील यांचं आवाहन। नमस्कार। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ मूलभूत क्षमता विकसन साठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळाबाहेरची शाळा हा शैक्षणिक रेडिओ कार्यक्रम दिनांक 5/11/2020 पासून जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे। अतिशय उल्लेखनीय व आनंदाची बाब आहे। मी शिक्षण सभापती रवींद्र पाटील आपल्या जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना आवाहन करतो की ग्रामीण शहरी भागातील सर्व लाभार्थी यांच्यातर्फे रेडिओ तसेच मोबाईलमार्फत हा कार्यक्रम पोहोचवावा। सदरचा कार्यक्रम हा मंगळवार गुरुवार शनिवार रोजी सकाळी 10:30 वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीद्वारे होईल। नमस्कार। दोडे गुजर समाजातील पहिला ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 6 या कालावधीत झूम ॲपवर होणार आहे तेव्हा या मेळाव्याचे आयोजन ॲडव्होकेट भगवान पाटील गजानन पाटील संजय पाटील अविनाश पाटील डी के पाटील शरद पाटील प्रदीप पाटील अनिल पाटील ॲडव्होकेट शीतल पाटील डॉक्टर भाग्यश्री पाटील यांनी केले असून यात स्वतःला त्यांनी झोकून दिले आहे व समाजहितासाठी त्यांनी तब्बल 400+ मुलामुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून ते सहभागी होणार आहेत तेव्हा या ऑनलाईन वधूवर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे एक आवाहन गुजर बोली भाषेत जळगावचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केले आहे ते आपण बघूया। धुळे गुजर समाजना ज्येष्ठ श्रेष्ठ भाऊ बहीण असणं मारो राम राम। मी डॉक्टर राधेश्याम चौधरी बोल रे। आपला धुळे गुजर समाजमा जे काही महत्वना प्रश्न तीनपैकी एक प्रश्न म्हणजे आपला लेकरासनं सगळे सत्पन्न समाजमा शिक्षण प्रमाण वाढेगी। शिक्षण प्रमाण वाढामुळे नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबई पुणा नाशिक सुरतासा मोठमोठ्या शहरासमा लोक स्थलांतरित होई घ्यात तीनपुढे तीसमाने आपला संपर्कमा कांतरी कमी येईल तर तिनाकरता पोरसनं सगळे सक्पन करता परिचय मेळावा किंवा परिचय पुस्तिका ही उत्तम मार्ग असं 31 ऑक्टोबरनं धुळे गुजर संस्थाननं परिचय पुस्तिकानं अनावरण पण करी यंदा परंतु कोरोनामुळे आपण एकत्र राहू शकत नाही परिचय मेळावा लिहू शकत नाही त्या दृष्टिकोनातही बदलता काळप्रमाणे बदलता टेक्नॉलॉजीमा काही समाजना तरुण समाजसेवक पुढे आयल सर आणि तीसनं झूम ॲप व्हॉट्सअपनं उपयोग करीसन परिचय जे संमेलन सर ती लेवानो प्लॅनिंग करेल सर 8 आणि 9 नोव्हेंबरनं पहिले धोतर टोपी घाली सर आपला बुजुर्ग समाजनं काम करायला फिरेल आता ही आनंदी गोष्ट सर की जीन आणि टी शर्ट घालणारा सुद्धा उच्च शिक्षित तरुण समाजसेवक समाजनं काम करायला पुढे आहेत तर त्या नक्कीच अभिनंदनांना पात्र सज्ञा ही समाज करता अभिमाननी गोष्ट सर तर मारो असं म्हणू सर की या डिजिटल प्लॅटफॉर्ममा आतापर्यंत 100 पोरापोराच्या लगीनना सर तीस नोंदणी होईल सर तर समाजना सगळा समाजबांधव असं मी विनंती करू की आपला पोरा स्वराज्या लगीनना सतस पोरा पोरो तिसरी माहिती आपण या मंडळीकडे पोहोचाडो तर मी असो ही चांगला उपक्रम हातनं लिहा करता समाजना ॲडव्होकेट भगवान पाटील
शरद पवार पडवाला गजानन भाऊ इंजिनियर अविनाश भाऊ तिरंद प्रदीप फौजी या सगळ्या मंडळीस मनपई आभार आणि अभिनंदन करूच आणि समाजना सगळ्या लोकांना आवाहन करूच की आपल्या ज्या पोरान पोरो लगीनस तीच ती माहिती आपण इसनापर्यंत पोहोचाडो. या कार्यक्रमनं मारे व्यक्ती म्हणीसन पण समाज बांधव म्हणीसन पण आणि डोळे गुजर संस्थानकर्ते आम्हाला अध्यक्ष चंद्रशेखर दादांना सगळ्या संस्थानकर्ते शुभेच्छा देल असतात. धन्यवाद. यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली असून खड्डे चुकवताना अपघाताची भीती निर्माण झाली आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गाअंतर्गत यावल ते किनगाव दरम्यानचा 15 किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता साकळी गावाच्या थोडं पुढे ते गिरळगाव दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. एकूणच संपूर्ण रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची पुरती चाळण झालेली आहे. तेव्हा या रस्त्यावरचे खड्डे चुकवताना किरकोळ अपघात नित्याचे झाले असून प्रसंगी रात्री अपरात्री मोठ्या अपघाताची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. हा रस्ता प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब असून रस्त्याच्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. रात्री अपरात्री वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्या चुकवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या खड्ड्यामध्ये वाहन जाते आणि त्यात अपघाताची मोठी शक्यता निर्माण होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. फैजपूर येथील एकलव्य आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी समाजाच्या सर्वतोपरी विकासासाठी आमदार श्रीदादा चौधरी यांना एक निवेदन दिले आहे. समाज मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित झाला असून त्याच्या उच्चाटनासाठी आमदार श्रीदादा यांनी जातीने लक्ष घालावे अशी त्यांची मागणी आहे. फैजपूर शहरातील दक्षिण बाहेरपेठमधील फॉरेस्ट डेपो भागातील जागेवर पिळ्यानपिळ्या गवताच्या व कौलरी छपराच्या झोपड्यात सदर आदिवासी भिल्ल समाज राहत आहे. या झोपड्यांचं उच्चाटन करून त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांना शौचालय, घरकुल, स्नानगृह असं बांधून देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीचे हे नागरिक असून हातावर मोलमजुरी करून उपजीविका भागवतात, तेव्हा त्यांच्या विकासाकडे आमदारांनी लक्ष द्यावे अशी मागणी अशोक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना माधव नरसो भिल, चुडामन लालू भिल, मांगो बाबूराव भिल, चावदस भिका भिल, छगन बुधो भिल, शरद भाऊ भिल, गणेश भिल, गोविंदा भिल आदींनी केली आहे. तेव्हा आमदार श्रीदादा चौधरी यांनी या नागरिकांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान यांना दूरध्वनीवरून घरकुल योजनेत या उपेक्षित समाजाला प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत व या संदर्भात काही आवश्यकता भासल्यास सदरील अतिक्रमित जागा त्या गोरगरिबांच्या नावे होण्यासाठी त्यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याशी देखील संपर्क साधला व लवकरात लवकर या संपूर्ण आदिवासी भिल्ल समाजाच्या उच्चाटनासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालून प्रयत्न करू असं आमदार श्रीदादा चौधरी यांनी सांगितलं आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.